निरोगी जीवनासाठी खेळ अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आधारवेल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या वन डे टूर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. आधारवेल फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्रामीण भागातील तरुणांना खेळात प्राविण्य मिळवता यावे म्हणून आधारवेलच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली नानौर यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी आधारवेल फाउंडेशनचे अध्यक्ष वैशाली नानौर या म्हणाल्या की ग्रामीण भागातील तरुणांना खेळाडू वृत्ती जोपासता यावी व खेळात प्राविण्य मिळवून पारंगत व्हावे यासाठी एक गाव एक संघ ही संकल्पना राबवून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आधारवेलच्या वतीने वैशालीताई नानोर यांनी खेळाडूंसाठी प्रत्येकाला मोफत टी शर्ट व कॅपचे वाटप केले. यावेळी अप्पासाहेब घुस, शिवाजी घाडगे, सुनील करडे, गोरख अडसुरे, युनुसभाई शेख, राजूभाई शेख, नानासाहेब करमळ, दादासाहेब कोकडे, राजूभाऊ बेलेकर, आव्हाड सर या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी, राहुरी. ग्रामीण भागातील सर्व क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजित केली आणि मॅडमला अजून आमच्या सर्वांच्या वतीने मी प्रोत्साहन करतो आणि असं सांगतो की मॅडमची कुठली संस्था खूप मोठ्या उच्च पदावर जाण्याचं काम आमच्या सारख्या युवकांकडून आम्ही घडून आणू आणि मॅडमला उच्च पदावर नेण्याचं कामसुद्धा आम्ही नक्की करू आणि आमच्या सर्व मतदारसंघामध्ये जे काही असतील त्यांचा मॅडमसाठी आम्ही प्रचार करू आणि नियोजन मॅडम या ठिकाणी केलेलं आहे कारण की खूपच असं अजूनही क्रिकेटप्रेमी या ठिकाणी येणार आहे आणि याबाबत कमी वेळात तुम्ही इतकं उत्कृष्ट असं नियोजन केलं त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्यासाठी यांनी या स्पर्धा भरवल्या आणि ग्रामीण भागातला हा एक स्तुत्य उपक्रम आहे की तरुणांना एकत्रित आणण्याचा आणि या हेतून त्यांच्यात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी एक सामाजिक बदल घडवण्याचा याने एक व्यासपीठ त्यांना भेटते. तर या सगळ्या गोष्टीसाठी मी पुरेशी एकदा वैशालीताई नंदोरे यांचे आभार मानतो. असेच उपक्रम त्यांनी त्यांच्या जे आधारवेल फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी असे उपक्रम नेहमी आयोजित करावे आणि जेणेकरून ग्रामीण भागातील युवक युवती महिला आणि बाकी जे काय असतील जो ग्रामीण भाग आहे त्यांना सगळ्यात सर्वाधिक संधी भेटेल. धन्यवाद. थँक्यू.